आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन, मानधन वाढवून देण्याच्या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी केले आंदोलन, आशा कर्मचाऱ्यांचे मानधन वाढवून 7,000 व गटप्रवर्तकांचे 10,000 रुपये करण्यात यावे या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी आशा सेविका व गटप्रवर्तकांनी संपाचे हत्यार उचलले आहे. बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज शेकडो आशा सेविका व गटप्रवर्तकांनी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करत धरणे आंदोलन व निदर्शने केली आहेत. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. 29 जानेवारीला मुंबई येथे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आशा सेविका व गटप्रवर्तकांनी दिला आहे. काही दिवसापासून खूप मोठे आंदोलन चालू होते. आमच्या 18 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर पर्यंत आम्ही आंदोलन केले, त्यामध्ये आमच्या काही मागण्या मंजूरही झाल्या, परंतु अद्यापही सरकारने आम्हाला आजपर्यंत त्याचंही काही दिलेलं नाहीये. तर ते आज दिले होते आशांना 7,000 रुपये, तर गटप्रवर्तकांना 10,000 रुपये, पण त्याचा लेखी अजून काहीच आम्हाला मिळालं नाही. त्यामुळे आम्ही आता 12 जानेवारी पासून परत संपावर गेलेलो आहोत. तर त्यासाठी आमच्या मागण्या होत्या की आशाताईंना 7,000 रुपये, तर गटप्रवर्तकांना 10,000. मागच्या ऑक्टोबर ते नोव्हेंबर पर्यंत आम्ही संप केला होता. त्या कालावधीत सरकारने घोषणा जाहीर केली की आशाला 7,000 आणि गटप्रवर्तकांना 10,000 हे मानधन देण्यात येईल, पण त्यांनी नुसते पोकळ आश्वासनं दिलेले आहे. या पोकळ आश्वासन दिल्यामुळे आम्ही त्या संप मागे घेतला आणि आता अजून आम्ही संपात उतरलेलो आहो. महाराष्ट्रात 70,000 आशा आहे आणि ते आज देऊ उद्या देऊ असं जी आर बाहेर काढण्यात येईल असं आश्वासन देत आहे, पण आजपर्यंत कुठलंही आश्वासन त्यांनी दिलेलं नाही, जी आर बाहेर काढलेला नाही आहे. तर त्यांनी जी आर बाहेर काढावा, कारण आमदार खासदारांना 2 लाख 3 लाख देण्यात ते विचार करत नाही. आणि एकीकडे म्हणतात की आरोग्य विभागाचा आशा आणि गटप्रवर्तक हा कणा आहे,